हाय फ्रेंड्स, आज मैं तुमच्यासोबत कुलचे कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे। इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। या मैद्यामध्ये आपण एक छोटासा होल करून घेऊ। त्यामध्ये 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1/2 वाटी दही हे छान आपण असं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये इथे मी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। आता आपण दही टाकलेलं आहे, त्यामध्ये व्यवस्थित असा पहिला मैदा एकत्र करून घेऊ। हे बघा, बऱ्यापैकी दह्यामध्येच मी मैदा असा एकत्र करून घेतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये दुधाचा वापर करून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ। तुम्हाला जर कुलचे जास्ती बनवायचे असतील अजून, तर तुम्ही सेम असंच माप ह्याच्यासाठी घ्यावं। हे बघा, आता आपलं पीठ पूर्णपणे व्यवस्थित असं मऊ मळून झालेलं आहे। तर आपण ह्याला वरतून तेल लावून अजून थोडंसं एकत्र करून घेऊ। हे पीठ खूप पातळी नाही आणि घट्ट नाही, आपण जसं नॉर्मल गव्हाचं पीठ मळतो तसंच मळायचं आहे। हे बघा, आत्ताच पीठ मळताना आपल्याला ह्याला जाळी पडलेली थोडीशी दिसते। हे पीठ तुम्ही जेवढं जास्त वेळ भिजवाल तेवढे छान कुलचे तयार होतात। कमीत कमी हे पीठ 5 तास भिजलं पाहिजे। हे पीठ आपण आता गरम जागेमध्ये ठेवू झाकून। हे बघा, मी हे पीठ ओव्हनमध्ये ठेवलं होतं झाकून, जेणेकरून गरमीने छान फुगतं हे। आपण ह्याचे कुलचे तयार करून घेऊ। इथे मी कुलचे तयार करताना यावर काळे तीळ आणि कोथिंबिरीचा वापर करणार आहे। तुम्हाला जर या जागी कस्तुरी मेथीही वापरायची असेल तुम्ही यूज करू शकता। हे बघा, आता आपण ही लाटी उलटी ठेवू आणि ह्याच्यावर थोडंसं पीठ मैद्याचं टाकून हे छान असं उभं थोडंसं लाटायचं आहे। तुम्हाला जर गोल आवडत असेल तुम्ही तेही लाटू शकता, तुमच्या आवडीनुसार ह्याचा तुम्ही शेप ठेवा। हे खूप पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाड पाहिजे। आता आपण ह्याला व्यवस्थित असं सगळीकडे पाणी लावून घेऊ, जेणेकरून हे तव्याला चिटकेल। मी एकीकडे मीडियम गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे आणि हे बघा छान असं आपण ह्याला पाणी लावून घेऊ। पाण्याची साईड खाली तव्याला व्यवस्थित चिटकली पाहिजे असं। तर हे बघा, तवा व्यवस्थित असा मीडियम तापलेला आहे। ह्याला वरतून छोटे छोटे बबल्स यायला लागलेले आहेत। मला जर वाटत असेल खालून जर व्यवस्थित ही भाजलेली आहे, तर तुम्ही गॅसवर उलटं करायचं आणि ही छान अशी वरतून तिला तंदुरी शेक दिल्यासारखं द्यायचं आहे व्यवस्थित गॅसवर। हे घरी कुलचे बनवायला खूप सोपे आहेत, नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। ही रेसिपी तुम्ही छोले, जे अमृतसरी मटरची भाजी असते याची, त्याच्यासोबत खायला खूप छान लागतात। हे बघा, आता ह्यावर तुम्ही छान असं ह्याला बटर लावून घ्या। आता घरच्या घरी ही रेसिपी बनवायला खूप आणि खायलाही खूप छान लागते। तुम्हाला आवडेल तितके बटर तुम्ही लावा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।